Hello friends, in this video lecture we are going to continue the discussion that we started for few video lectures, that is the punctuation. And in today's lecture we are going to discuss the next punctuation mark, that is dash. We have already discussed about the introduction and importance of editing skills in the previous few lectures. We have said that editing of the drafts of essays, papers, speeches, letters, memorandums of reports, and whatever we write is very important skill. Editing skill ज्याला मराठीत आपण संपादकीय कौशल्य असं म्हणतो, जेव्हा आपण कुठल्या प्रकारचं लेखन करतो तेव्हा त्या लेखनाला फायनल अंतिम रूप देण्याच्या पूर्वी ते एडिट करणं महत्त्वाचं असतं. आणि ते एडिट करणं म्हणजेच काय करणं, तर त्याच्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी ह्या परत एकदा बघणं, रिवाइज करणं आणि त्यातल्या चुका दुरुस्त करणं. आणि म्हणून एडिटिंग स्किल अतिशय महत्त्वाचं आहे. टू प्रोड्यूस अ वेल रिटन डॉक्युमेंट, एडिटिंग स्किल प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. अँड अ वेल एडिटेड टेक्स्ट इज वन दॅट कन्वेज दॅट द व्हॉट द रायटर वॉन्ट्स टू से इन क्लिअर अँड कन्साईज टाईम. जो लेखक आहे त्याने जे लिहिलेलं आहे ते त्याला स्पष्ट शब्दात, कुठल्या प्रकारची ॲम्बिग्युटी त्याच्यामध्ये, संदिग्धता राहणार नाही अशा पद्धतीने, आणि कमीत कमी शब्दांमध्ये त्याला ते सांगायचं असतं. तर कुठल्या प्रकारची अडचण समजणाऱ्याला वाटू नये यासाठी तो जे करेल त्यालाच आपण एडिटिंग स्किल असं म्हणू शकतो. फीचर्स ऑफ रीडर फ्रेंडली स्टाईल याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलंच आहे. तर कुठल्या प्रकारच्या स्टाईलला आपण रीडर फ्रेंडली स्टाईल असं म्हणू शकतो, तर लॉजिकल ऑर्गनायझेशन ऑफ द सब्जेक्ट मॅटर इन वेल कनेक्टेड अँड प्रिफरेबली शॉर्ट पॅरेग्राफ्स. तर व्हॉट एवर द सब्जेक्ट इज देअर, थीम इज देअर, व्हॉट एवर वी हॅव रिटन, देअर शुड बी वेल लॉजिकल ऑर्गनायझेशन ऑफ ऑल दोज आयडियाज अँड वी शूड यूज शॉर्ट पॅरेग्राफ्स. अनेक पॅरेग्राफच्या सहाय्याने आपल्याला ते लेखन पूर्ण करायचं आहे. सिम्पल सेंटेन्सेस, इथे सेंटेन्सेस कसे असावे याच्याबद्दल सांगितलं आहे. सिम्पल सेंटेन्सेस रेंजिंग फ्रॉम शॉर्ट टू मीडियम लेंथ, तर सेंटेन्सेसची लांबी जास्त नसावी, शॉर्ट आणि मीडियम लेंथ अशा प्रकारची त्याची असावी. अँड विथ अ व्हेरायटी ऑफ स्ट्रक्चर्स, व्हेरायटी ऑफ स्ट्रक्चर्स म्हणजे ज्या वाक्यांचे वेगवेगळे प्रकार आपण आत्तापर्यंत अभ्यासले आहेत, तर असे वेगवेगळे जर व्हेरायटी, वैविध्य जर आपण वापरलं त्याच्यामध्ये, देन इट बिकम्स क्वाईट इफेक्टिव्ह. And clearly linked to the others with the words like further, however, therefore. These are all conjunctions or connections. With the help of further, however, therefore, such conjunctions, we can join the sentences. Then absence of unnecessary technical expressions, short forms, overused expressions. तर ओव्हरयूज एक्सप्रेशन्स पण आहे, शॉर्ट फॉर्म्स आणि टेक्निकल एक्सप्रेशन्स हे आपण अवॉइड करायला पाहिजे, कारण की ते आपल्या लेखनामध्ये कुठेतरी अडथळा आणू शकतात वाचणाऱ्याला. म्हणून दॅट शुड बी अवॉइडेड. अँड द करेक्ट ग्रामर, दिस इज इम्पॉर्टंट, बिकॉज करेक्ट ग्रामर इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, बिकॉज ग्रामर इज नथिंग बट द रूल्स ऑफ द लँग्वेज. अँड सो व्हॅट एव्हर वी हॅव रिटन, इट शुड बी वेल रिटन अँड इट शुड फॉलो ऑल द रूल्स ऑफ द ग्रामर. अँड दिस टॉपिक दॅट इज कनेक्टेड विथ अस हियर, करेक्ट स्पेलिंग, यूज ऑफ कॅपिटल्स अँड पंक्चुएशन. आपण जे आता डिस्कस करतो आहोत ते हेच करतो आहोत, ज्याला एडिटिंग स्किलमध्ये या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. फर्स्ट ऑफ ऑल स्पेलिंग, यू शूड करेक्ट द स्पेलिंग. लेटर ऑन यू शूड यूज द कॅपिटल्स इन अ प्रॉपर वे. वेअर टू यूज द कॅपिटल्स, वेअर नॉट टू यूज कॅपिटल्स, ऑल दीज आर टू बी डिस्कस. सो ते आपण बघितलं आहे. आणि आता अनेक लेक्चर्स झाले, आपण जवळपास आजचं हे सातवं लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण पंक्चुएशन शिकतो आहोत, बिकॉज दिस इज अ वास्ट टॉपिक. पंक्चुएशन मार्क्स आर नंबर ऑफ पंक्चुएशन मार्क्स आर देअर इन टू ग्रामर, अँड दॅट इज वाय वी हॅव डिसाइडेड टू डिस्कस ईच and every punctuation mark in a separate video lecture. So in this today's video lecture we are going to discuss dash. Before that let us have an introduction to punctuation, why punctuation is important. Punctuation marks such as full stop, commas and many more, and anek prakarche ahet, they are conventions used in writing to make your meaning clear to the reader. Je ka aplyala vachkala sangaycha ahe te tyala clear vhav yasathi punctuation marks cha upyog karna atishay mahatvacha ahe. They do the work that pauses, intonation and emphasis have in spoken language. वाचताना आपल्याला कुठे थांबावं लागतं, कुठे टोनवर भर द्यावं लागतं, तर कुठे एम्फॅसिस म्हणजे कोणत्या गोष्टीवर जोर देणे, या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स घालणं अतिशय महत्त्वाचं आहे. लेट्स स्टडी द यूज ऑफ डिफरंट पंक्च्युएशन मार्क्स अँड टुडेज टॉपिक इज डॅशेस. नाव वेअर वी यूज डॅशेस इन टू अवर रायटिंग, लेट अस डिस्कस. सो नेट इज नोट इज देअर, देअर आर थ्री टाईप्स ऑफ डॅशेस. आपल्याला डॅश ही एकच दिसत असेल तरी ॲक्च्युली त्याचे तीन प्रकार आहेत, ते आपण एकानंतर एक शिकणारच आहोत. इथे म्हटलं गेलं आहे की देर आर थ्री टाईप्स ऑफ डॅशेस, ईच यूज डिफरंटली टू पंक्चुएट सेंटेन्सेस. द फर्स्ट ऑफ द डॅशेस इज नोन ॲज एम डॅश, किंवा मला सिम्पली डॅश असे म्हणू शकतो आपण. द एम डॅश हॅज टू मेन युजेस. देर आर टू युजेस ऑफ धिस डॅश, दॅट इज एम डॅश ऑर सिम्पल डॅश.
फर्स्ट यूज इज इट इज यूज टू ऐड इन्फॉर्मेशन और एलैबोरेट अपॉन और एक्सप्लेन समथिंग यू सेड. व्हाट एवर आई वॉन्ट टू से वेन आई वॉन्ट टू इलेबोरेट इट, वेन आई वॉन्ट टू गिव एडिशनल इन्फॉर्मेशन, देन आई यूज डैश. फॉर एग्जाम्पल, आफ्टर रीडिंग दिस एग्जाम्पल वी विल अंडरस्टैंड दिस. आई लुक फॉर हिम एवरीवेयर, देन देर इज अ डैश. एंड आफ्टर दैट आई हैव रिटन इन द साइंस लैब, द लाइब्रेरी, द कैंटीन एंड द क्लासरूम्स, एंड आफ्टर क्लासरूम्स देर इज द फुल स्टॉप. सो वेन आई से एवरीवेयर एंड आई वॉन्ट टू इलेबरेट वेयर मीन्स एवरीवेयर, सो आई से की मी त्याला लॅबमध्ये शोधलं, लायब्ररीत, कॅन्टीनमध्ये, क्लासरूममध्ये, सगळीकडे. एवरीवेअर आय सर्च फॉर हिम, आय लुक फॉर हिम. सो आय वॉन्ट टू इलॅबरेट व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस एवरीवेअर. दॅट इज वाय इन आफ्टर एवरीवेअर ऑर बिफोर ऑल दीज थिंग्स वेअर आय हॅव सर्च हिम, आय हॅव पुट डॅश हिअर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट यूज ऑफ द डॅश. देन द नेक्स्ट इज अँड एम डॅश इज ऑल्सो यूज टू मार्क अ सडन चेंज ऑर ब्रेक इन द फ्लो ऑफ थॉट्स. आपला जो विचारांचा प्रवाह असतो त्या प्रवाहामध्ये समजा कुठे काही ब्रेक आला किंवा त्याच्यात बदल आला तर आपण डॅशचा वापर करतो. एक्झाम्पल वाचल्यावर क्लिअर होईल. यू मस्ट विजिट द ताजमहल बिफोर यू लिव डॅश. डोंट टेल मी यू आर टायर्ड ऑलरेडी. नाव दीज आर क्वाईट डिफरंट सेंटेन्सेस अँड डिफरंट थॉट इज देअर. सो फर्स्ट थॉट इज डिफरंट अँड सेकंड थॉट इज एंटायरली डिफरंट. सो वेन देर इज अ ब्रेक ऑर चेंज इन टू द थॉट वी यूज डॅश हिअर. अगेन लेट अस रीड इट. यू मस्ट विजिट द ताजमहल बिफोर यू लिव. Don't tell me you are tired already. So these are two very important use of the dash. Moving on to the next slide. The second type of dash is 2M dash. Now M dash we have already discussed. Now this is 2M dash. What is this? Which has length of 2M dashes? It is used in the following ways. Kute apan 2M dash vaparto te baguya. The 2M dashes is used in bibliographies. Bibliography म्हणजे एखादं लेखन, मोठं लेखन, विशेषतः संशोधनपर लेखन जे असतं ते लिहिल्यानंतर आपण त्या ते लिहिताना ज्या वेगवेगळ्या संदर्भांचा आधार घेतलेला असतो त्याची जी यादी करावी लागते दॅट इज नथिंग बट बिब्लिओग्राफी. सो द 2M डॅशेस इज यूज इन बिब्लिओग्राफीज इन अ प्लेस ऑफ अ नेम, ऑफ अ नेम ऑफ अन ऑथर, म्हणजे लेखकाचं नाव लिहिण्यासाठी. इफ देअर इज मोर दॅन वन वर्क बाय द पर्सन. कधी कधी असं होतं की एखाद्या लेखकाचे एकापेक्षा जास्त वर्क असतात, जास्त लेखन असतं त्याचं, जास्त पुस्तकं असतात. एक्झाम्पल वाचल्यावर क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल यार रिवर्स डब्ल्यू एम, दिस इज द नेम ऑफ द ऑथर. नाव दिस इज द नेम ऑफ द बुक, द सायकोलॉजिस्ट अँड द फॉरेन लँग्वेज टीचर, फुल स्टॉप. शिकागो अँड लंडन युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस 1964. दिस इज ऑल अबाउट द पब्लिकेशन डिटेल्स, बट द नेम ऑफ द बुक इज द सायकोलॉजिस्ट अँड द फॉरेन लँग्वेज टीचर. And after that there are 2M dashes. Then teaching foreign language skills. Again Chicago, Universities of Chicago Press 1968. This is nothing but the detail of the publication. Now this is the first book, The Psychologist and the Foreign Language Teacher. And second book is Teaching Foreign Language Skills. So instead of writing the name of this author, author is Rivers WM, we have put here 2M dashes. So sometimes M dash is used in such conditions. Then the another use, a 2M dashes is used to show a sudden break in direct speech. In the previous slide we have seen that there is sudden change in the or break in the flow of thought. Here there is a sudden break in the direct speech. Direct speech, indirect speech we know very well. So when there is sudden break in the direct speech we use 2M dashes. See example, he said there should be comma after said, he said comma into inverted comma, I am sorry about this, but don't you know about, so this is a break, don't you know about, after that it shows that this is a break into the thought or this is a break into the thought which is in direct speech. So here at the end of this we have used 2M dashes. So this is also one of the uses of second type of dash is 2M dashes. Then let us come to the third type. The third kind of dash is an N dash. N dash, which is about half the length of the M dash. याची जी लांबी आहे ती आणखीच कमी आहे. तर हा तिसरा प्रकार, अंतिम प्रकार. An N dash is used a mark to mark a range of figures or words or an alternative to the form. Sorry, here is the spelling should be F or M, from to and between and construction. जिथे आपल्याला फ्रॉम पासून टू पर्यंत, हां इथपासून इथपर्यंत असं जे म्हणतो आपण, किंवा या दोघांच्या मध्ये असं जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळेस
तसाच जर अर्थ आपल्याला दाखवायचा असेल दॅट टाईम वी यूज दिस एड डॅश. लेट अस सी द एक्झाम्पल, वी विल गेट अवर आयडिया क्लिअर. प्लीज रिफर टू पेजेस 45-90 फ्रॉम युअर टेक्स्ट. सपोज हियर एनी टीचर इज टीचिंग अँड ही रेफरिंग अबाउट दिस पेजेस 45-90 फ्रॉम युअर टेक्स्टबुक. ही इज सेईंग टू द स्टुडंट्स जस्ट रेफर दिस पेजेस 45-90. याचा अर्थ 45 ते 90 यांच्यामध्ये तुम्ही बघा, और बिटवीन 45-90 या दोघांच्यामध्ये मला जे काही सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. ते तुम्हाला शोधायचं तर तुम्हाला याच्यामध्ये शोधायला लागेल. तर या ठिकाणी फ्रॉम टू किंवा बिटवीन अँड अशा प्रकारचा अर्थ अपेक्षित असेल तर दॅट टाईम वी यूज एन डॅश. सेकंड एक्झाम्पल हियर, द न्यू प्लॅन विल बी इम्प्लिमेंटेड इन द 2020-2021 सेशन. नाव 2020-2021 हा जो पीरियड इथे दिलेला आहे, तर बिटवीन 2020-2021 असं म्हणू शकतो किंवा फ्रॉम 2020-2021 हा जो मधला काळ आपल्याला सांगायचा आहे याचा उपयोग जर करायचा असेल किंवा असा संदर्भ द्यायचा असेल दॅट टाईम वी यूज एन डॅश. थर्ड एक्झाम्पल इज हियर, द बेंगलुरू लखनौ फ्लाईट हॅज बीन कॅन्सल्ड. नाव बेंगलुरू डॅश लखनौ. नाव व्हाय बेंगलुरू डॅश लखनौ? बिकॉज द फ्लाईट स्टार्ट्स फ्रॉम बेंगलोर अँड रिचेस टू लखनौ. तर बेंगलुरूपासून लखनौपर्यंत हा जो अर्थ आपण इथे फ्रॉम आणि टू असा म्हटलेला आहे तोच इथे अभिप्रेत आहे. फ्रॉम बेंगलुरू टू लखनौ, सो दॅट टाईम वी यूज एन डॅश. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ द थर्ड टाईप ऑफ डॅट डॅश इज एन डॅश. फर्दर इट इज सेड दॅट एन एन डॅश इज यूज टू शो अ क्लोज असोसिएशन बिटवीन टू वर्ड्स दॅट आर पॅरलल इन ऑलवेज अँड इज समटाईम्स यूज इन प्लेस ऑफ कंजंक्शन अँड. कंजंक्शन अँड आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि आपल्याला जिथे कंजंक्शन अँड वापरायचं असतो तिथे आता आपण वापरतो. बट समटाईम्स वेन वी वॉन्ट टू अवॉइड दॅट कंजंक्शन अँड वी कॅन यूज दिस डॅश दॅट इज एन डॅश. एक्झाम्पल पाहिल्यावर क्लिअर होईल. द पीपल ऑफ द टू नेशन्स कॅन हेल्प मोर दॅन अँड इंडिया चायना ट्रीटी. नाव दिस इज इंडिया डॅश चायना. Now India is a different country and China is a different country. So when we want to say about India and China, we could have used this conjunction and. पण आपल्याला अँड वापरायचा नाही आहे हा कंजंक्शन, म्हणून आपण इंडिया आणि चायना याच्यामध्ये एन डॅश हा जो आहे प्रकार डॅशचा तिसरा प्रकार हा वापरला आहे. तर हा सुद्धा या डॅशचा आणखी एक प्रकार आहे. आणि आता आपण शेवटच्या भागाकडे येतो आहोत. इट इज यूज इन प्लेस ऑफ अ हायफन. नाव वी हॅव नॉट येट डिस्कस्ड हायफन. हायफन याची सुद्धा खूण जवळपास डॅश सारखीच असते. तर आपण हायफन जरी समजलो नसलो तरी आपण समजण्याचा प्रयत्न करूया इथे नक्की एन डॅशचा वापर कुठे होतो. इट यूज इन प्लेस ऑफ अ हायफन विच इज शॉर्टर दॅन द डॅश. अ कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह इन विच ॲटलीस्ट वन ऑफ द पार्ट्स इज अ कंपाऊंड वर्ड ओपन ऑर हायफनेटेड. एक्झाम्पल इज हियर, द पोस्ट डॅश कोल्ड वॉर एरा बिगॅन आफ्टर द कोलॅप्स ऑफ द सोवियत युनियन. अँड सेकंड एक्झाम्पल, दे हॅव बॉट ऑल द न्यू ऑल स्टेनलेस स्टील मशीन. सो इन दिस सिच्युएशन ऑल्सो एन डॅश इज यूज. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर युअर वॉचिंग. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस क्वाईट इझी सॉर्ट ऑफ पंक्च्युएशन मार्क दॅट इज डॅश. डॅश इज व्हेरी रेअरली यूज इन टू अवर डेली रायटिंग. But as a student of English language, we should know where to use the dash. So I hope you have understood this. So let us stop here. And I request you to stay at home in this pandemic situation and be regular in watching all these videos. So take care. Bye.